नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल ड्रायफ्रूट पावडर. ही आपण लहान मुलांपासून मोठ्या माणसांना सर्वांना देऊ शकतो. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे एक वाटी पिस्ता आणि मी ते हा पॅन तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा पिस्ता घालून छान असा मंद आचेवर आपण भाजून घ्यायचा आहे. हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवर्जून खावे जेणेकरून आपल्या शरीराला हीट मिळते व आपलं शरीर उबदार राहतं. तर आता हे मी पिस्ता साधारण 2 मिनटं मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. जास्त आपल्याला काळपट करायचं नाही, नाहीतर आपली ड्रायफ्रूट पावडर कडूसर होईल. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. तर पिस्ता भाजून झाल्यावर इथे मी घेतलेले आहेत काजू 1 वाटी, तेवढाच मी पिस्ता घेतला होता. आता आपण हे सुद्धा मंद आचेवर भाजून घेणार आहोत. काजूचा रंग हलकासा बदलला पाहिजे. जास्त आपण काळपट कुठलाही ड्रायफ्रूट्स भाजणार नाही आहोत. जरासा फक्त याचा रंग बदलला का आपण हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर काजूचा सुद्धा हलकासा रंग बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी हे सुद्धा बाजूला काढून घेते आणि आता मी याच्यामध्ये घालत आहे 1 वाटी बदाम. हे सुद्धा आपण याचा रंग बदलेस्तोवर मंद आचेवर भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजल्यावर शेंगदाण्याच्या सालीला जसा रंग येतो तसाच थोडासा हलका रंग आपल्या बदामांनासुद्धा आलेला आहे. आता मी हे सुद्धा बाजूला काढून घेते. तर आता मी यामध्ये घालत आहे 1 वाटी अक्रोड. सर्व प्रमाण मी 1-1 वाटीचं घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त पावडर बनवायची नसेल तर तुम्ही 1/2 वाटी वापरा. आणि आता हे सुद्धा आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत. तर अक्रोडसुद्धा मी 2 मिनटं साधारण परतून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा मी बाजूला काढून घेते. हे आता आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच याची पावडर करणार आहोत. तर हे थंड झाल्यावर सर्वात प्रथम मी मिक्सर ग्राइंडरमध्ये बदाम आणि काजू यांची पावडर करून घेणार आहे. तर आता ही पावडर तयार आहे. बंद चालू असा मिक्सर करून मी ही पावडर केलेली आहे. डायरेक्ट आपण जर पावडर केली तर कधीकधी ड्रायफ्रूटचं तेलसुद्धा निघू शकतं. तर ते टाळण्यासाठी आपण मिक्सर बंद चालू करायचं, हलवायचं आणि मग पावडर करून घ्यायची. तर आता ही मी पावडर बाजूला काढून घेते. तर आता आपण हे पिस्ता आणि अक्रोडसुद्धा वाटून घेऊया. तर आता मी या मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घेते आणि ज्याप्रमाणे आपण काजू आणि बदाम यांची पावडर केली त्याचप्रमाणे आपण याचीसुद्धा पावडर करून घेणार आहोत. तर आता आपली अक्रोड आणि पिस्त्याची पावडरसुद्धा तयार आहे. आता मी ही या काजू आणि बदामची पावडर केलेली त्याच्यामध्ये काढून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. ही पावडर तुम्ही हिवाळ्यामध्ये आवर्जून खावी आणि लहान मुलांना तुम्ही दुधातून देऊ शकता किंवा कुठल्याही गोड पदार्थामध्ये वापरू शकता. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपली ड्रायफ्रूट पावडर तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही पावडर व्यवस्थित मिक्स करून हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा. थँक्यू.